नमस्कार मित्रांनो, मी सागर चव्हाण. मित्रांनो, आपलं चॅनल सुरू करण्यापूर्वी कानाला हेडफोनचा वापर जरूर करावा. आपल्या व्हिडिओमध्ये जवळपास म्हणण्यापेक्षा पूर्णच फॅमिली इन्सेट चालते, जेणेकरून मी माझ्या बहिणी ज्याही बहिणी असतील त्या बहिणीला मी झोकून काढत असतो. मित्रांनो, ही कहाणी माझ्या जीवनातील सत्य कहाणी आहे, जे मी आजपर्यंत चालत आलं आहे, करत आलं आहे, हे मी आपल्यासोबत शेअर करत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, 2 ते 3 दिवस झालं मी मावशीच्या घरी आलेलो आहे आणि मावशीच्या घरामध्ये मावशीला रात्रभर आणि तिच्या मुलीला कुसुमला दिवसभर मी ठोकत आहे. मित्रांनो, आज रात्रभर मावशीला ठोकून जवळपास 3 ते 4 शॉट मी मावशीला मारलेले आहेत. मावशी खूपच खुश आहे, सकाळी उठलेले आहे, आंघोळ पाणी झालेलं आहे, सकाळी आम्ही चहा नाश्ता होतो आहे आणि आज स्वाती म्हणजेच मावशीची मोठी मुलगी स्वाती हिला मी माझ्या अंगाखाली घेणार आहे. तिला अंगाखाली घेतल्याशिवाय मी काही गावाकडे जाणार नाही हे आपल्या सर्वांना ठणकावून सांगतो आहे. स्वाती ही माझी मावस बहीण, दिसाला गोरी गुमटी आकर्षक असं म्हणता येणार नाही. तिचं शरीर पूर्ण आकर्षक आहे, बेड पण नाही, आकर्षक पण नाही, पण मध्यम आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती एक मुलगी आहे. सर्व सुंदरच मुलीला ठोकलं पाहिजे असं मला तरी कमीत कमी वाटत नाही. ती मुलगी असावी आणि तिनं आपल्याला प्रतिसाद द्यावा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला सेक्समध्ये संभोगामध्ये आपल्याला जर मुलगी आपल्या साथ देत असेल, आपल्याला जर व्यवस्थित आपण तिला करू देत असेल, तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये मजा यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, नुसतंच आकर्षक बांधा असून फायदा नाही. तशीच माझी स्वाती ही बहीण इतकी आकर्षक जरी नसली तरी दिसायला गोरीगुमटी होती, पण अंगाबांध्यानं जरा नॉर्मल होती, म्हणजे दिसायला एवढी काही खास नव्हती. पण मी तिला आज ठोकल्याशिवाय जाणार नव्हतो, कारण अशा मुली कुणाकडे झोपत नाहीत, यांच्यावर कुणाचं लक्ष जात नाही. अशा मुली खूपच छान असतात असं मला वाटतं. माझा मनसुबा आज सकाळपासूनच तिला ठोकण्याचा आहे, म्हणून मी तिच्या पाठीमागे पुढे फिरत आहे. मित्रांनो, आज मावशी स्वयंपाकघरात आहे, सकाळचा टाईम आहे, चहा नाश्त्याचा टाईम आहे. मी स्वातीच्या एकदम जवळ चिटकून बसलेलो आहे आणि दुसऱ्या साईडला कुसुमसुद्धा जवळ बसले आहे. आम्ही तिघजण टी व्ही पाहत आहोत, चहा घेत आहोत, पण माझा हात हळूहळू स्वातीच्या मांडीवर फिरत आहे. मित्रांनो, कुसुमचं लक्ष नाही हे बघून मी स्वातीला आज पटवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वाती जशी दिसायला साधी बोळी आहे, तशीच वागायला पण साधी बोळी आहे. एकदम शांत स्वभाव, तिचा स्वभावामध्ये चालाकपणा चणाकपणा बिलकुल नाही. एकदम घरंदाज आणि संस्कारी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. मी तिच्या मांडीवर हात फिरवतो हे तिच्या लक्षातसुद्धा येत नाही किंवा तेवढं तिला जाणवसुद्धा नाही. मित्रांनो, मी जाणूनबुजून तिला करतो, कधी तिच्या मांडीला चिपटी घेतो तर कधी तिच्या मांडीवर हात फिरवतो आहे. तिचं लक्ष माझ्याकडे नाही, ती टीव्हीकडे पाहत आहे आणि चहा घेत आहे. थोड्याच वेळात कुसुम उठून बाथरूमला गेली आणि मी स्वातीच्या गळ्यामध्ये हात टाकला हळूस. स्वाती माझ्याकडे पाहिलं, मराठी भाऊ काय करतोस? अगं काय नाही स्वाती, तू गपची बस. मी तिच्या गळ्यावर हात टाकला आणि तिच्या बॉलला स्पर्श करायला सुरुवात केली. आता ती मुलगी आहे म्हणल्यावर तिच्या बॉलला हात लावल्यावर तिला एवढं तर समजणारच. ती माझ्याकडे बघत होती तिरक्या नजरेनं, भाऊ काय करतोस? काय नाही, बघतोयस आजपून तुझे बॉल किती मोठे झाले. तिला मी सरळ सरळ बोलून टाकलं. सरळ सरळ बोलताना ती थोडी लाजल्यासरी केली, भाऊ हे काय, तू माझा भाऊ आहेस असं असतं का? अगं तू टेन्शन घेऊ नको, मी तर कुणी बघणार नाही. आणि कुसुम बाथरूमला गेली आणि तुझी आई स्वयंपाकघरात आहे, काळजी घे. म्हणून मी तिच्या बॉलला हळूच दाबून बघितलं. मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर तिचे बॉल एवढे कडक होते, एवढे मस्त होते, खरंच मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. कारण माझ्या लक्षात आलं की हिनं अजूनपर्यंत कोणाचा खाली गेलं नाही किंवा हिला कुणी बॉयफ्रेंड नाही. तरी तिला बॉला म्हणून बोललं एक वेळा, स्वाती तुला कुणी बॉयफ्रेंड आहे का गं? स्वातीनं माझ्याकडे बघितलं आणि हसून आले, नाही भाऊ असं का विचारतोस? अगं असंच विचारलं, सगळ्या मुलीला बॉयफ्रेंड असतात, तुला बॉयफ्रेंड का नाही? स्वाती म्हणाली, माझ्याकडे कोणाचं लक्ष नसतं भाऊ. तिला सांगितलं, स्वाती तुझ्याकडे माझं लक्ष आहे, तू टेन्शन घेऊ नको. तिनं माझ्याकडे हसून बघितलं, अरे तू आपण दोघं बहीण भाऊ आहोत, तू माझा बॉयफ्रेंड कसा? अगं बॉयफ्रेंडची काय गरज आहे, भावाकडून एक बार बघ चोळून घेऊन. आणि मी असं करून तिच्या बॉलला जोरात दाबलं. तिनं आऊच केलं आणि एक हात मांडीवर ठेवून तिच्या पाखडीच्या जवळ नेला कपड्याच्या वरूनच आणि मी पाखडीला तिच्या साराला सुरुवात केली. मित्रांनो, स्वाती इतकी भेळी होती, तिला नको म्हणाला किंवा कर म्हणाला काही जमलंच नाही. आणि मी माझी डेअरिंग वाढत गेली आणि मी तिचे दोन्ही बॉल चोळायला सुरुवात केली. कारण कुसुम बाथरूमला गेली म्हणजे कमीत कमी 10 मिनिटं येणार नव्हती आणि मावशी आतमध्ये स्वयंपाक करत होती, तिचं लक्ष बाहेर नव्हतं. आणि काका
उठून सकाळी लवकर बाहेर गेले होते, त्याच्यामुळं मला ऐतराण मिळालं होतं आणि मी तिला हळूहळू सोडायला सुरुवात केली. थोड्या वेळानं तिच्या कमर स्वातीच्या कमरेमध्ये हात घातला आणि कमरेतून हात घालून तिच्या पाकळीला शिवायला चालू केलं. आतमधून तिनं निकर घातला होता, वरून ब्रेसियर घातला होता, पण ब्रेसियरच्या वरून आणि निकरच्या वरूनसुद्धा माझे हात तिच्या नाजूक भागाला स्पर्श करत होते, शिवशिवत होते. खरं सांगायचं तर तिला बरं वाटत होतं आणि ती मला थोडी बिरगून बसली चहा पिता पिता. मग तिनं तिचा उष्णा चहा मला दिला. भाऊ चहा पितो का? मी बोललो का नाही. मी एक दोन घोट पिला आणि परत दिला. तिनं माझा उष्णा चहा पिला. आता तिनंसुद्धा माझ्या याच्यामध्ये यायला तयार झाली होती. जवळजवळ आणि मी 5 मिनिट झालं तिला चुळत होतो. 5 मिनिटांनंतर मी स्वतःहून थोडा बाजूला झालो, कारण कुठल्याही क्षणी कुसुम बाहेर येऊ शकत होती. आणि झालं तसंच, मी तिच्या अंगावर हात काढताच कुसुम बाहेर आली आणि आमच्या शेजारी येऊन बसली. मित्रांनो, आज मी स्वातीलासुद्धा माझ्या जाळ्यात ओढलं होतं आणि आज दुपारची वेळ साधून मी तिला माझ्या अंगाखाली घ्यायला कमी करणार होतो. मित्रांनो, फक्त मला संधीची वाट पाहायची होती. मग मी थोड्या वेळ बाहेर गेल्यानंतर स्वाती आपोआपच माझ्या पाठीमागे आली आणि माझा हात पकडला आणि म्हणाली, भाऊ बोल, तुला काय बोलायचं का? मला असं वाटतं आहे की तुला मला काहीतरी बोलायचं आहे. तिनं माझ्या मनातलं जवळपास ओळखलं होतं. मी त्या म्हणालो, स्वाती खरं सांगायचं तर तू मला खूपच आवडतेस आणि मला तुझ्यासोबत जे काही करायचं आहे, जे काही नवरा बायको जे करतात ते मला तुझ्यासोबत करायचं आहे. खरंच देशील का? स्वातीनं खाली मान घातला, आपल्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरत होती आणि म्हणाली, भाऊ या गोष्टी नवरा बायकोमध्ये होतात आणि प्रियकर प्रेयसीमध्ये होतात. आपण तर बहीण भाऊ या नात्याला काळीबा फासला जाणार नाही का? स्वातीला सांगितलं, अरे स्वाती तू वेडी आहेस का? आपल्या दोघाशिवाय कोणाला करणार आहे? तू कोणाला सांगणार आहेस का? मी कोणाला सांगणार आहे का? तू काळजी करू नको, आपण आपलं बघूयात. कोणाला शंकासुद्धा येणार नाही, ना तुझ्या आईला ना तुझ्या बहिणीला. आईला बहिणीला कळलं तर अगं कसं करणार? तू सांगणार नाही किंवा मी पण सांगणार नाही, मग सांगणार कोण? आपल्या दोघांमध्ये फक्त कार्यक्रम होणार, आपण सगळ्याच्या समोर तर करणार नाही ना. आणि आपण सगळ्याच्या समोर बहीण भाऊ सकत राहायचंच आहे. पण मग वेळ कसं काढायचा, कुठं जायचं? भाऊ, मी तिला म्हणालो, आपल्या इथं छोटंसं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जायला जमेल का? दुपारी कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ काढ, मी सांगतो काहीतरी निमित्त आणि तू आपल्या कॉलेजच्या निमित्तानं बाहेर जा, मी तुझ्या पाठीमागून येतो आणि रूम बुक करून आपण दोघंजण तिथं मजा घेऊ. काय एक दोन तासात काय पैसे घेतले जाऊ? स्वातीनं होका दिला. तिने म्हणाली, भाऊ दुपारी 2:00 ये, दुपारी 2:00 2:00 मी सुट्टी घेते. तू कॉलेजच्या समोर ये, कॉलेजच्या पाठीमागच थोड्या अंतरावर एक लॉज आहे छानपैकी, त्या ठिकाणी आपण जाऊ. स्वातीकडे मी हसून पाहिलं आणि विचारलं, अगं स्वाती तुला लॉज माहीत आहे? अरे भाऊ तसं नाही, माझ्या खूप मैत्रिणी आहेत, त्या ठिकाणी जातात, मला सांगतात, ते मला चिडवतात, पण मी आजपर्यंत तिकडे कधी गेलेसुद्धा नाही. तर ते म्हणतात, तर आपण जाऊन बघायला काय अडचण आहे? तू आता म्हणतो शेवटं तर तुझ्यासोबत आज मजा घ्यायला काय अडचण आहे? ठीक आहे भाऊ, धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, याचा पुढील भाग आपण दुसऱ्या भागात सांगणार आहोत. नमस्कार.